शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे यांचा 50वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे यांचा 50वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील डॉक्टर श्रीकांत वराळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, ऍडव्होकेट अविनाश कट्टी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मला या निमित्ताने एवढं सांगावं असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये जागतिकरणानंतर आपल्या देशात परिवर्तनाच्या ज्या सगळ्या चळवळ्या आहेत त्या थांबलेल्या आहेत. सामाजिक बदलाच्या ज्या चळवळ्या आहेत त्या थांबलेल्या आहेत. आपण काय करतो, प्रतिकात्मक समारंभ करतो आणि हे प्रतिकात्मक समारंभ फार मोठं बळ समाजाला देत नसतात. एखादा कार्यकर्ता स्वतः झुकून देऊन काम करतो या समाजात, त्याच वेळेला समजली अनेक वर्ष अशा ज्या पद्धतीने काम करतोय तो आदर्श आमच्या युवकांनी घेणं आवश्यक आहे. 89 लोकसभा इलेक्शन पासून काउंटिंग एजंट होतो त्यांनाच आठवते, मला काय आठवत नाही. त्यांनी सांगितले त्यापासूनची म्हणजे विद्यार्थी दशेपासून सामाजिक कामाचे त्यांना आवड आणि त्यातून मग त्यांचं नेतृत्व फुलत गेलं. आज जे त्यांनी स्थान मिळवलेलं आहे हे लोकांच्या प्रेमामुळं लोकांच्या श्रद्धेमुळं मिळवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं कर्तृत्व हे फार महत्त्वाचं आहे. गेल्या 15-1 वर्षांपासून अशोकांनांचे आणि आमचे संबंध फार जवळीक असे निर्माण झाले या ठिकाणी आणि समाजामध्ये काम करत असताना सरांनी सांगितल्यासारखं अशोकांनांच्यामध्ये सगळे गुण आहेत. अशोक असू दे म्हणजे एक ज्ञान भंडार असल्यासारखं आहे. कार्यक्रमाचे स्वागत मोहन घस्ते यांनी केले तर प्रास्ताविक सुधाकर माने यांनी केले. त्यानंतर सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 मधील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मूकबधिर व मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना भव्य बाईक रॅली काढून पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करून अभिवादन करण्यात आले. तसेच अशोक कुमार आसोदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात आले. या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी मंत्री शशिकला जोले, खासदार अण्णासाहेब जोले, हाल शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, पप्पू पाटील, नगरसेवक जयवंत भाटले, मराठा मंडळ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम, गोपाळ नाईक, प्रसन्न कुमार गुजर, सुकुमार पाटील, नगरसेवक राजू गुंडेशा, संजय सांगावकर, दिलीप पटाडे, दत्ता नाईक, राज पठाण, रोहन साळवे, राजेंद्र पवार, सचिन पवार, संदीप चावरेकर, नितीन शिंदे, गजेंद्र पोळ, अविनाश माने, सुधाकर थोरात, किशोर कांबळे, संतोष जाधव, चन्नप्पा थरकार, आर बी थरकार, सुनील शेवाळे, सुरेश माने, आर के दिवाकर, दीपक माने, विक्रम पोळ, सुरेश मधाळे, संभाजी मुगळे यांनी अभिष्ट चिंतन केले. त्याचबरोबर माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी, अर्यंता उद्योग समूहाचे संस्थापक रावसाहेब पाटील, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी अशोक कुमार आसोदे यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी निपाणी व निपाणी परिसरातील दलित कार्यकर्ते अशोक कुमार आसोदे यांच्यावर भरभरून प्रेम करणारे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. मी एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, आज मी जरा शो करायचं आणि मी स्वतःहून त्या प्रयत्न राहिला असत का, म्हणजे मी पाठीमागा गेल्या 7-8 वर्षापूर्वी कुठं कुठं मोठं मोठं मेळावे घेतले त्यावेळी लोकसंख्या तुम्ही बघितलं आहे. आम्ही कधीही शो केलेला नाही आणि ते नॅचरली जे काय होतंय आणि मी प्रत्येक वेळा मी सांगत असतो कार्यकर्त्यांना की आयुष्यामध्ये आपण जे काम करत असतो सामाजिक चळवळ असू दे किंवा कोण बी आज बसलेला मोठे नेतेपासून असता बसलेला सर्व कार्यकर्ते आपण आपला कर्तव्य निभायला पाहिजे. आम्ही दुसऱ्याला किती समाधान होतंय हे कधी आयुष्यात विचार करायचे नाही. एकट्याला एक कप चहा द्यायचं त्यांना किती समाधान होतं हे बघायचं नसतं की आपल्याला किती समाधान होतं हे बघून करायचं असतं. मी आत्तापर्यंत केलेलं आहे, मी मला अनेक लोक म्हटले, आता उत्तमांना सुद्धा म्हटले, मी MA ग्रॅज्युएट आहे. एक आत्मसास होता, एवढा मोठा आत्मसास होता
मी सोशल वर्क करून सुद्धा एक चांगला बंगला बांधेन, सगळं चांगलं असं मोठमोठ्या व्यक्तीत फिरेन असं एक संकल्प होता आणि ते माझं इच्छा पूर्ण झाले. आणि अविनाशांना एक बोलले, खरं खरं आहे ना, मी विद्यार्थी 89 मी हे PVC सेकंड इयर होतो, लक्षात घ्या. वयाचं 20 वर्षामध्ये मी अण्णांचं काउंटिंग एजंट झालो. त्यावेळी अण्णा बी शंकरांच्या विरुद्ध इलेक्शनला उभारले होते आणि आमचं आविष्ट असं होतं, मी गळत गळत चालत आलतो. आज हे शक्य नाही, आता गाडी घेऊन येणार ना कोण.